या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. स्वप्नील लोणकर यांनी पुण्यामध्ये आत्महत्या केल्याच्या घटनेनं त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगरच कोसळला. ऐन उमेदीच्या काळामध्ये खचून गेल्यानं स्वप्नीलनं टोकाचं पाऊल उचललं, पण निर्णयानं त्याच्या आईच्या काळजावर मोठा घावच घातला. मागच्या 2 वर्षांपासून स्वप्नीलच्या मनावर होत असलेल्या आघातांचे अनुभव सांगत त्या माऊलीने सरकारला जळजळीत सवाल केलाय. तसं जरा दुसऱ्याच्या पण जरा जीवाचा विचार करा ना, दुसऱ्याच्या आई वडिलांचा विचार करा ना की त्यांच्या काय परिस्थिती आली, आज काय परिस्थिती आहे. मला माझी आमच्या आम्हाला माहिती कुटुंबाची कसं आम्ही त्याला शिकवला की तिथे हुशार होता म्हणून त्याला तिथपर्यंत पोहोचवला. आज तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर सरकारने अशी मुलं आत्महत्येची प्रवृत्त करावी. खरं एखाद्या मंत्री मी म्हणते माझं तळतळत या की एखाद्या मंत्र्याच्या मुलांनी आत्महत्या करावी करावी, मग त्याशिवाय कळणार नाही सरकारला की आत्महत्या काय असते, मुलगं जाण्याचं दुःख काय असत, कारण काय कळणार. यांची भांडणं नसते, यांची भांडणं काय चाललंय जगाच्या, काय घेणं देणं नाही, कोण किती सुरतंय, कोण काय करतंय, काय नाही, फक्त राजकारण, फक्त राजकारण. मला माहितीये ना माझं पोरग किती झुरायचं, 2 वर्ष किती झुरलं ते. इंटरव्ह्यू झाला नाही आई, माझा इंटरव्ह्यू झाला नाही, मी एवढ्या याच्यात 5 झालो, इंटरव्ह्यू नाही झाला. 2 वर्षात किती झुरला मला माहितीये ना, मला बोलायचं ना माझी चितो. त्यांना नाही काय घेण्यात येणार, ह्यांची ह्यांची मुलं आहेत सुरक्षित आहेत, त्यांची मुलं आहेत सुरक्षित. गरीबाची काय किती मेली तरी काय त्यांना घेणं देणार, काय घेणं. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.